चलता विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टँडर्ड 9 मधील मॅथेमॅटिक्स पार्ट फर्स्ट मधील मागील काही लेक्चर्स मध्ये दोन चॅप्टर पाहिले. पहिला चॅप्टर पाहिला सेट आणि सेकंड चॅप्टर पाहिला रियल नंबर. आता आपल्याला थर्ड चॅप्टर करायचा आहे. थर्ड चॅप्टर आहे पॉलीनोमियल. पण पॉलीनोमियल हा शब्द म्हणजे नेमकं काय आहे? पॉली म्हणजे मेनी आणि नॉमियल म्हणजे टर्म्स. पॉलीनोमियल म्हणजे नेमकं काय? तर पॉली म्हणजे काय, मेनी आणि नॉमियल म्हणजे काय, टर्म्स, हे लक्षात. मग आता यामध्ये नेमकं काय पाहायचं आपल्याला? आपण आतापर्यंत आठवी पर्यंत सातवी आठवीला काही अल्जेब्रिक एक्सप्रेशन पाहिले, अल्जेब्रिक एक्सप्रेशन पाहिले, बहुपद्या पाहिल्या. त्या बहुपद्यांचा वापर करून आपण पॉलिनॉमियल सांगणार आहोत. बघा, आपण शिकलेलो आहे बघा अल्जेब्रिक एक्सप्रेशन जे टाईप पाहिजे, मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल. तसंच हे पॉलिनॉमियल आहे. मोनोमियल म्हणजे काय असतं? एक टर्म. बायनॉमियल दोन टर्म. ट्रायनॉमियल तीन टर्म. आणि तीन पेक्षा जास्त टर्म असतील म्हणजे हे मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल पण पॉलिनॉमियल होतात. आणि तीन पेक्षा जास्त टर्म असतील तर त्याला काय म्हणतो? पॉलिनॉमियल. यानुसार आपण पाहिलेलं आहे. मग आता यामध्ये काय बघतोय आपण? फर्स्ट तर आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं मागचे पर्यंत आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशनची ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन हे ऑब्झर्व केले. आता यामध्ये आपल्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशन एक स्पेशल टाईप पॉलिनॉमियल म्हणजे नेमकं काय, आणि या पॉलिनॉमियल मध्ये आपल्याला एकाच व्हेरिएबलचा वापर करायचा. आतापर्यंत आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये भरपूर व्हेरिएबलचा वापर केला, दोन तीन चार अशा भरपूर व्हेरिएबलचा वापर करून आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन पाहिलेले आहे. आता आपल्याला फक्त पॉलिनॉमियल मध्ये एकाच व्हेरिएबलचा वापर करून आपल्याला एक्झाम्पल पाहिजे. बघू आपण फर्स्ट तर आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन काय काय घेतो, आणि अल्जेब्रिक एक्सप्रेशन वरून मी पॉलिनॉमियल ची डेफिनेशन कशी सांगतो ते बघू. अल्जेब्रिक एक्सप्रेशन एखादा एक्झाम्पल सांगायचं झालं अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं, अल्जेब्रिक एक्सप्रेशन यामध्ये आपण व्हेरिएबल यूज करतो आणि आपण व्हेरिएबलचे कोएफिशिएंट हे लिहितो. आता अल्जेब्रिक एक्सप्रेशन जर लिहायचे झाले, अल्जेब्रिक एक्सप्रेशन लिहायचे झाले, एक्झाम्पल सांगतोय मी बघा. एक्स क्यूब मायनस सेवन एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस फाईव्ह या हे काय झालं, एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन झालं. अजून एखादं एक्झाम्पल सांगायचं झालं, हे एका व्हेरिएबल मध्ये झालं. जर दोन व्हेरिएबल मध्ये लिहायचं असेल तर या पद्धतीने पण लिहू शकतो काय, एम क्यूब प्लस टू एन स्क्वेअर, एम क्यूब प्लस टू एन स्क्वेअर, एम क्यूब प्लस टू एन स्क्वेअर प्लस थ्री इंटू एम एन या पद्धतीने. किंवा अजून एखादं एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपण काय सांगू शकतो, बरं तर इथं बघा, एक टू पी स्क्वेअर प्लस वन अपॉन पी प्लस सेवन पी या पद्धतीने. किंवा अजून एखादं एक्झाम्पल सांगायचं झालं, फोर वाय स्क्वेअर मायनस थ्री वाय प्लस सेवन या पद्धतीने अल्जेब्रिक एक्सप्रेशन लिहू शकतो. किंवा अजून एखादं स्क्वेअर रूट मध्ये पण आपण लिहू शकतो व्हेरिएबल, असं इथं काय नाही, स्क्वेअर रूट ऑफ वाय प्लस थ्री वाय प्लस वन या पद्धतीने. हे जे सगळे दिलेले आहेत ते एक प्रकारचे काय आहे, अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. हे लक्षात घ्या, काय सांगतो, अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहेत, अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहेत. तर आता मला यावरून पॉलिनॉमियल डिफाईन करायचं. पॉलिनॉमियल म्हणजे नेमकं कोणत्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला आपण पॉलिनॉमियल म्हणू शकतो? हे तर सगळे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहेत, पण यामधले पॉलिनॉमियल नेमके काय? पॉलिनॉमियल हे एका व्हेरिएबल मध्ये पण असतात, दोन व्हेरिएबल मध्ये पण असतात, किंवा इन्फिनाइट व्हेरिएबल मध्ये तीन चार अशा पाच सहा व्हेरिएबल पण तुम्ही यूज करू शकता. त्यामध्ये असे तुम्ही पॉलिनॉमियल लिहू शकता. पण आपल्याला या इयत्तेमध्ये, नाइन्थ इयत्तेमध्ये आपल्याला पॉलिनॉमियल ओनली वन व्हेरिएबल मध्ये अभ्यासायचे आहेत. डिग्री वळखताना दोन तीन व्हेरिएबल येऊ शकतात, पण जेव्हा आपल्याला ऑपरेशन यूज करायचे, जेव्हा पॉलिनॉमियल्सवर ऑपरेशन बघणार आहोत या चॅप्टरमध्ये आपण, तेव्हा आपण त्या पॉलिनॉमियलमध्ये एकाच व्हेरिएबलचा जेणेकरून जर लक्षात घेतलं आपण हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन लिहिलंय, त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये एकच व्हेरिएबल यूज केलेला आहे. कोणता व्हेरिएबल आहे? जो अननोन असतो तो व्हेरिएबल असतो. अननोन काय आहे? एक्स.
म्हटल्यावर x इथं काय आहे व्हेरिएबल इथं कोणते व्हेरिएबल आहे तिथं दोन व्हेरिएबल दिसतात कोणते दोन व्हेरिएबल आहेत m आणि n हे दोन व्हेरिएबल आहेत तसं इथं एकच व्हेरिएबल आहे इथं पण एक व्हेरिएबल आहे आणि इथं पण एक व्हेरिएबल आहे पण आता आपल्याला पॉलिनोमियल या मतलब पॉलिनोमियल कोणता आहे हे आपल्याला देखायचं आहे मग आता पॉलिनोमियल पॉलिनोमियल म्हणजे लक्षात घ्या एन अल्जेब्रिक एक्सप्रेशन एक असा अल्जेब्रिक एक्सप्रेशन एन अल्जेब्रिक एक्सप्रेशन हूज पावर्स ऑफ टर्म्स बघा या मधल्या टर्म मधील ज्या पावर्स असतात म्हणजे व्हेरिएबलच्या पावर्स पावर ऑफ व्हेरिएबल इन ईच टर्म आर होल नंबर बघा एन अल्जेब्रिक एक्सप्रेशन हूज पावर्स इन पावर्स ऑफ व्हेरिएबल्स इन ईच टर्म प्रत्येक टर्म मधील व्हेरिएबलच्या पावर्स या काय असतील होल नंबर असतील म्हणजे याची जी रेस टू पावर दिसत आहे ती काय पाहिजे होल नंबर पाहिजे होल नंबर आपल्याला माहिती आहे होल नंबर काय असतात तर 0 1 2 3 4 अँड सो ऑन या पद्धतीने जे नंबर्स आहेत म्हणजे निगेटिव्ह पण नको आणि फ्रॅक्शन मध्ये नको डेसिमल मध्ये पण नको किंवा निगेटिव्ह पावर प्लस रूट मध्ये पण नको अशा या पद्धतीने आपल्याला म्हणजे फ्रॅक्शन मध्ये पण पावर नको या पद्धतीने जर पावर दिसल्या आपल्याला होल नंबर मध्ये पावर दिसल्या तर आपण काय सांगणार आहोत की ते एक्सप्रेशन जे आहे ते एक्सप्रेशन काय आहे पॉलिनोमियल मग आता यामध्ये पॉलिनोमियल कोण हे बघा प्रत्येक टर्मच्या पावर ज्या आहेत त्या होल नंबर असल्या पाहिजे त्या प्रत्येक टर्म मध्ये जो व्हेरिएबल यूज केलेला आहे त्या व्हेरिएबलची पावर काय पाहिजे होल नंबर पाहिजे आता जर तुम्ही बघितलं तर फर्स्ट एक्झाम्पल मध्ये मी आता यामध्ये काय किती टर्म दिसत आहे चार टर्म दिसत आहे एक्स क्यूब एक पहिली टर्म त्यानंतर 7x² दुसरी टर्म 2x³ टर्म आणि 5 चौथी टर्म आता यामध्ये व्हेरिएबल यूज केलेला आहे एक्स तर याच्या पावर्स येईल पावर्स इन ईच टर्म पावर्स इन ईच टर्म पावर्स ऑफ व्हेरिएबल असली तो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल पावर्स लिहित आहे मी पावर्स ऑफ व्हेरिएबल्स इन ईच टर्म त्या काय आल्या पाहिजे होल नंबर आल्या पाहिजे तर तो काय असणार आहे पॉलिनोमियल मग आता इथं बघा फर्स्ट टर्म एक्स क्यूब मायनस 7x² प्लस 2x + 5 यामध्ये फर्स्ट टर्म जर बघितले तुम्ही एक्स क्यूब ची पावर काय आहे तर एक्स ची पावर काय आहे 3 फर्स्ट टर्म ची तर पावर आहे यामध्ये 3 म्हणजे तो काय आहे होल नंबर आहे सेकंड टर्म काय दिसते मायनस 7x² यात इथं व्हेरिएबल एक्स आहे त्याची पावर काय आहे 2 त्यानंतर 2x थर्ड टर्म आहे 2x त्याची आता इथं बघा 2x x ची टर्म एकच आहे आणि x ची पावर दिसत नाही आता पावर दिसत नसेल तुम्हाला पण व्हेरिएबल जर दिसतोय असा x दिसतोय फक्त मग याची पावर काय असते तर याची पावर असते ऑलवेज 1 हे लक्षात घ्या असं y दिसत असेल फक्त तर त्याची पावर काय आहे 1 झेड दिसत असेल त्याची पावर काय 1 ओनली असं दिसत असेल तर त्याची पावर काय 1 असणार आहे हे लक्षात घ्या म्हणजे आता इथं काय आहे या थर्ड टर्मची पावर काय असणार आहे 1 आतून म्हणतात सर इथं नंबर आला इथं तर व्हेरिएबल दिसतच नाही पण आपण 7th स्टँडर्ड मध्ये इंडायसेसचे रूल पाहिले जर मला आता याला व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर याला मल्टिप्लाय मी काय करतो बघा याला मल्टिप्लाय करतो x^0 इथं व्हेरिएबल काय यूज केला x त्यामुळे मी असं लिहितो x^0 आणि x^0 जर लिहिलं मी तर मला सांगा कोणत्याही नंबरची पावर जर 0 असेल तर आंसर काय येतं तर आंसर 1 येतं हे कोण सांगतं आपल्याला इंडायसेसचे रूल जे की आपण 7th स्टँडर्ड मध्ये पाहिलेले आहे 7 स्टँडर्ड मधील इंडायसेस रूल आपण पाहिले आहेत x^0 म्हणजे कोणत्याही नंबरची पावर जर 0 असेल तर आपण त्याचा आंसर काय लिहितो 1 म्हणजे इथं काय येणार 5 × 1 म्हणजे आंसर काय 5 या पद्धतीने म्हणजे त्याची पावर काय असणार आहे 5
आणि याची पावर सॉरी 5 ची पावर म्हणजे कॉन्स्टंट नंबर ची पावर काय असणार आहे 0 तुम्हाला वाटलं तर तुम्ही असं लिहू शकता x 5 into x raised to 0 त्यामुळे त्याची पावर काय 0 आणि 0 एक प्रकारचा काय आहे होल नंबर आहे हे लक्षात घ्या त्यामुळे आपण हे x raised to power 0 शेवटी लिहित नाही कॉन्स्टंट नंबरच्या वेळेस व्हेरिएबल लिहित नाही ते आहे आपण ठेवतो आता नेक्स्ट म्हणजे m क्यूब प्लस आता जर तुम्ही पाहिलं सॉरी आता जर पाहिलं तुम्ही 3 2 1 0 या सगळ्या या मधील सगळ्या टर्म्सच्या या चारही टर्म्सच्या पावर काय आले बरोबर होल नंबर आले बरोबर होल नंबर आले आहे तर आपण काय सांगू शकतो बरोबर हा हे जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे जे फर्स्ट दिलेले आहे आपल्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशन ते काय असेल बरोबर पॉलीनोमियल म्हणजे इट इज अ पॉलीनोमियल का पॉलीनोमियल झालं तर मी डेफिनेशन सांगतानाच काय सांगितलं पॉलीनोमियल ची तुम्हाला एन अल्जेब्रिक एक्सप्रेशन विथ इन व्हिच हूज पावर्स ऑफ व्हेरिएबल्स इन ईच टर्म प्रत्येक टर्म मधील ज्या व्हेरिएबल यूज केलेले आहेत त्यांच्या पावर्स या होल नंबर असतील आर होल नंबर्स देन द एक्सप्रेशन इज अल्जेब्रिक एक्सप्रेशन ते अल्जेब्रिक सॉरी ते अल्जेब्रिक एक्सप्रेशन काय असेल पॉलीनोमियल असेल ते एक्सप्रेशन जे आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन लिहिलेलं असेल ते काय असेल पॉलीनोमियल असेल हे लक्षात घ्या म्हणजे प्रत्येक पॉलीनोमियल हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन असतं ईच पॉलीनोमियल एव्हरी पॉलीनोमियल आर अल्जेब्रिक एक्सप्रेशन बट Not every algebraic expression, never every algebraic expression are polynomial. ते आपण बघणार आहोत यामध्ये असे एग्जांपल आहेत जे की पॉलीनोमियल नाही हे तुमच्या लगेच लक्षात येईल आता यामध्ये जर मी विचारलं तुम्हाला यांच्या पावर्स काय आहेत तर फर्स्ट टर्म बघितली तर m क्यूब आहे m क्यूब म्हटल्यावर m ची पावर तिथे व्हेरिएबल काय दिसतोय m त्याची पावर काय दिसते 3 नेक्स्ट टर्म काय दिसत आहे 2n स्क्वेअर म्हणजे इथं व्हेरिएबल कोणता आहे n आणि n ची पावर काय दिसत आहे 2 आता जर बघितलं तुम्ही तर इथं दोन व्हेरिएबल मल्टिप्लाय आहे मग अशा वेळेस काय करायचं जर एखादा दोन व्हेरिएबल मल्टिप्लाय असतील तर याची पावर कशी लिहायची तर सिंपल आहे फर्स्ट टर्मला सांगा m ची पावर काय आहे इथं m च्या डोक्यावर काही दिसत नाही म्हटल्यावर काय आहे 1 काही दिसत नाही म्हणून 0 नसते बरं का कारण की 0 जर लिहिले आपण तर त्याचा आंसर काय येणार आहे 1 हे आत्ताच आपण इथं पाहिलं होतं x raised to 0 काय येतं 1 त्यामुळे फक्त अशी टर्म असेल m तर त्याची पावर काय असणार आहे 1 हे लक्षात घ्या आणि आता इथं n म्हणजे याची पण पावर काय 1 आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन असल्यामुळे या पावरची होणार ऍडिशन या पावरची म्हणजे 1 प्लस 1 म्हणजेच आंसर याची पावर 1 याची पावर 1 त्यामुळे 1 प्लस 1 याची पावर काय झाली 2 म्हणून इथं काय लिहिणार 2 हे लक्षात घ्या मग आता यावरून काय लक्षात येतंय की यामध्ये ज्या टर्म्स यूज केल्या मी यामध्ये तीन टर्म होत्या आणि व्हेरिएबल वेगवेगळे होते तरी पण लक्षात काय येत आहे तर यांच्या या अल्जेब्रिक एक्सप्रेशनच्या प्रत्येक टर्म मध्ये व्हेरिएबल्सच्या पावर्सच्या होल नंबर आहे 3 2 2 हे होल नंबर्स आहे त्यामुळे आपण काय सांगणार इट इज ए पॉलीनोमियल आणि जर तुम्हाला विचारलं की यामध्ये व्हेरिएबल किती आहे यामध्ये फर्स्ट मध्ये 1 व्हेरिएबल आहे तो कोणता आहे x आणि सेकंड मध्ये व्हेरिएबल किती आहे 2 ते कोणते आहेत m आणि n असे हे दोन व्हेरिएबल यूज केलेले आहेत आता जर थर्ड एग्जांपल पाहिलं तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करा बघा आता काय आहे थर्ड एग्जांपल मध्ये जर बघितलं तर या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये काय केलेला आहे तर p हा व्हेरिएबल यूज केलेला आहे म्हणजे एका व्हेरिएबल मध्ये ते एक्सप्रेशन दिसत आहे चला तर आपण आता यांच्या पावर वरून तो पॉलीनोमियल आहे की नाही ते बघू फर्स्ट या पी ची फर्स्ट टर्म मध्ये 2p स्क्वेअर आलेला आहे त्याची पावर काय दिसते पी ची पावर काय दिसत आहे व्हेरिएबल ची 2 कॉमा आता यामध्ये जर बघितलं तुम्ही 1 / p
h पावर काय तुमनंतर h पावर 1 आहे पण हे लक्षात घ्या जर तुमचा व्हेरिएबल डिनोमिनेटरला असेल व्हेरिएबल कुठे असेल डिनोमिनेटरला असेल आणि मला हे ना व्हेरिएबल वरती आलेला पाहिजे व्हेरिएबल तर वरती पाहिजे इथे तो व्हेरिएबल डिनोमिनेटरला आहे मग आपण काय करतो तर परत इंडायसेस चे रूल फॉर एग्जांपल आपल्याला असे दिलेले आहे बघा a रेज टू पावर माइनस m फॉर एग्जांपल आपल्याला असे दिले a रेज टू पावर काय दिलेला आहे माइनस m तर आपण काय करतो बरं या पावरला पॉझिटिव करण्यासाठी याचा म्हणजे त्या बेसचा काय करतो रेसिप्रोकल घेतो आणि याचा रेसिप्रोकल म्हणजे 1 अपॉन काय असतो a असतो खालचं वरती हित डिनोमिनेटरला 1 असल्यामुळे आपण काय करतो बरं याचा रेसिप्रोकल काय देतो 1 अपॉन a आणि त्याची पावर निगेटिवची काय करतो पॉझिटिव एखादा नंबर असा असेल a अपॉन b फ्रॅक्शन मध्ये असेल आणि त्याची पावर निगेटिव असेल तर फ्रॅक्शन मध्ये जरी असला तरी आपण काय लिहितो बरं b अपॉन a म्हणजे याचा रेसिप्रोकल a अपॉन b चा रेसिप्रोकल आणि रेसिप्रोकल घेतल्यानंतर याची पावर करतो पॉझिटिव मग आता हे तर ऑलरेडी पॉझिटिव पावर आहे पण तो व्हेरिएबल कुठे आहे डिनोमिनेटरला आणि डिनोमिनेटरला व्हेरिएबल जर असेल तर त्याची पावर असते निगेटिव हे लक्षात घ्या म्हणजे आता p रेज टू इथं काय आहे 1 आहे खाली त्याला जर वरती घेतलं मी तर याची पावर काय होणार निगेटिव म्हणजे हा जो 1 आहे त्याला फक्त माइनस 1 करायचं जर असं असतं की 1 अपॉन p क्यूब 1 अपॉन p क्यूब जर असतं तर आपण काय लिहिलं असतं बरं p रेज टू माइनस 3 हा p वरती घेतला असता त्याचा बेस वरती घेतला असता आणि इंडायसेसची फक्त काय केली असती पावरचं साइन चेंज केला असता म्हणजे हा पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह आणि निगेटिव्ह पावर असेल तर पॉझिटिव्ह कारण की आपण रेसिप्रोकल घेतलेला आहे म्हणून आता या सेकंड टर्मची पावर काय असेल म्हणजे इथे बघा मी हेच एक्सप्रेशन कसं लिहितो 2p स्क्वेअर प्लस 1 अपॉन p ला काय लिहितो p रेज टू माइनस 1 कारण की 1 अपॉन p म्हणजे 1 अपॉन p रेज टू 1 आणि त्याला जर वरती लिहायचं असेल तर p ची पावर काय करावी लागेल निगेटिव्ह करावी लागेल म्हणजे काय लक्षात येईल बरं p रेज टू माइनस 1 आणि इथं सांगा इथं 7p आहे 7p आहे म्हटल्यावर याची पावर काय असेल बरं 1 तो आहे तसा 7p रेज टू पावर 1 इथं बघा 7p रेज टू पावर 1 मग आता इथं जर बघितलं आपण या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये जर बघितलं हेच आहे ते अल्जेब्रिक एक्सप्रेशन या मध्ये जर बघितलं तर याच्या पावर्स काय आहेत तर पहिली टर्म जी आहे त्याची पावर आहे 2 सेकंड टर्म जर बघितली त्यामध्ये व्हेरिएबलची पावर आहे -1 आणि थर्ड टर्म जर बघितली तर त्यामध्ये व्हेरिएबलची पावर काय आहे 1 यावरून काय लक्षात येत आहे तर सेकंड टर्म मध्ये निगेटिव्ह पावर आल्यामुळे तो पॉलिनोमियल होईल का नाही इट इज नॉट अ पॉलिनोमियल का नाही होणार पॉलिनोमियल कारण की आपण डेफिनेशन मध्ये सांगितलंय काय प्रत्येक टर्म मधील व्हेरिएबलची पावर ही काय पाहिजे तर होल नंबर पाहिजे आणि इथे होल नंबर आला का निगेटिव्ह नंबर होल नंबर असतो का नाही त्यामुळे आपण काय सांगणार इट इज नॉट अ पॉलिनोमियल इट इज नॉट अ पॉलिनोमियल हे लक्षात घ्या आता लक्षात आलं तुम्हाला पॉलिनोमियल म्हणजे काय जेव्हा एखाद्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये प्रत्येक टर्म मध्ये जो व्हेरिएबल यूज केलेला आहे किंवा किती पण व्हेरिएबल यूज केलेले आहे त्यांची पावर ही होल नंबर असेल प्रत्येक टर्म मध्ये तर आपण काय सांगणार तो काय आहे पॉलिनोमियल त्याशिवाय तो पॉलिनोमियल होत नाही यामध्ये आपण थर्ड एक्झाम्पल मध्ये तेच सांगितलं की इट इज नॉट ए पॉलिनोमियल आता जर आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं असेल तर नेक्स्ट एक्झाम्पल काय फोर्थ एक्झाम्पल हे तुम्ही लगेच सांगू शकता आता मला की यामध्ये व्हेरिएबल काय आहे तर व्हेरिएबल आहे y आणि यांचा जर पावर विचारला मी प्रत्येक टर्म मध्ये तर बघा फर्स्ट टर्म 4y स्क्वेअर y ची पावर काय आहे 2 सेकंड टर्म -3y -3y म्हणजे याची पावर y ची पावर काय आहे 1 आणि थर्ड टर्म 7 कॉन्स्टंट टर्म आली कॉन्स्टंट टर्म आहे तर त्याची पावर काय 0 आपण आता सांगितलं होतं
कॉन्स्टंट नंबर असे नॉन झिरो कॉन्स्टंट वाला नॉन झिरो कॉन्स्टंट टर्म असे तर त्याची पावर काय असते झिरो त्यामुळे यावरून काय लक्षात येत आहे प्रत्येक टर्मची पावर ही होल नंबर आहे त्यामुळे इट इज ए पॉलिनोमियल तो काय आहे पॉलिनोमियल आहे आणि लास्ट म्हणजे आता इथे बघा स्क्वेअर रूट ऑफ y प्लस 3y प्लस 1 हा पॉलिनोमियल आहे की नाही आता स्क्वेअर रूट मध्ये नंबर आहे यंत रूट मध्ये नंबर असेल तर तो कसा लिहितो त्याची पावर कशी लिहितो तर y ची पावर येणार बघा y ची पावर येणार 1 अपॉन 2 फ्रॅक्शन मध्ये पावर आली प्लस 3y प्लस 1 आता मला सांगा की हा पॉलिनोमियल आहे का इट इज नॉट अ पॉलिनोमियल कारण की फर्स्ट टर्म जर घेतली तर त्याची पावर काय येत आहे 1 अपॉन 2 म्हणजे y ची पावर काय येत आहे 1 अपॉन 2 आणि इथे y ची पावर 1 आणि इथे 0 म्हटल्यावर इट इज नॉट अ पॉलिनोमियल लक्षात घ्या कोणत्याही एका टर्मची जरी पावर ही फ्रॅक्शन मध्ये किंवा डेसिमल मध्ये किंवा अजून निगेटिव पावर येत असेल तर आपण ते पॉलिनोमियल म्हणू शकत नाही कधी कधी असे नंबर येतात स्क्वेअर रूट ऑफ 3y क्यूब प्लस 7y स्क्वेअर प्लस 1 आता ह्याची पावर जर बघितली तर हा स्क्वेअर रूट 3 त्याचं काय घेणं देणं नाही आपल्याला नंबरचं काय घेणं देणं नाही आपल्याला व्हेरिएबल बघायचं आणि त्या व्हेरिएबलची पावर काय आहे 3 आहे दुसऱ्यामध्ये 2 आहे आणि तिसऱ्यामध्ये 0 आहे त्यामुळे आपण काय सांगणार इट इज अ पॉलिनोमियल इट इज अ पॉलिनोमियल आणि असं जर आलं की फोर्थ रूट मध्ये y फोर्थ रूट मध्ये y आहे आणि हे पॉलिनोमियल आहे की नाही विचारलं तर आहे का हे पॉलिनोमियल इट इज नॉट अ पॉलिनोमियल का तर nth रूट मध्ये आलं आणि nth रूट मध्ये आला असेल तर याची पावर कशी लिहितो बघा फोर्थ रूट आहे त्यामुळे ते काय 1 अपॉन 4 y रेस टू पावर काय 1 अपॉन 4 म्हणजे जितके रेस टू पावर आहे म्हणजे फॉर एग्जांपल nth रूट आहे तर इथे काय लिहिणार बरं त्याची पावर 1 अपॉन n y रेस टू पावर 1 अपॉन n या पद्धतीने आपण पावर लिहितो हे लक्षात घ्या आणि यावरून मग आपण सांगितलं की पॉलिनोमियल म्हणजे काय पॉलिनोमियल म्हणजे an algebraic expression in which each in which powers of variables in each term are whole number then the algebraic expression is called polynomial आता जर तुम्ही म्हणला सर 7 म्हणजे एखादा कॉन्स्टंट नंबर कॉन्स्टंट नंबर हा पॉलिनोमियल असतो का तर यस इट इज आल्सो पॉलिनोमियल त्याला आपण काय म्हणतो तर कॉन्स्टंट पॉलिनोमियल म्हणतो त्याला काय म्हणतो कॉन्स्टंट पॉलिनोमियल लक्षात ठेवायचं की एखादा नंबर घेतला नॉन झिरो नंबर घेतला तर त्याला काय म्हणतो कॉन्स्टंट पॉलिनोमियल आणि झिरो नंबर घेतला तर याला काय म्हणतो झिरो पॉलिनोमियल काय म्हणतो झिरो पॉलिनोमियल हा पण एक नंबर आहे झिरो पण त्याला आपण काय म्हणतो झिरो पॉलिनोमियल फक्त झिरो हा नंबर आला तर झिरो पॉलिनोमियल कॉन्स्टंट नॉन मग आता कॉन्स्टंट मध्ये काय पण असू शकतो 3/5 2.5 1 या पद्धतीने म्हणजे नंबर कोणता पण एखादा नंबर निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह पण नंबर घेतला तरी पण तो पॉलिनोमियल फक्त हे लक्षात घ्या आपल्याला जो व्हेरिएबल यूज करणार आहोत त्या व्हेरिएबलची पावर काय पाहिजे होल नंबर हे लक्षात घ्या बाकी नंबरच्या बाबतीत तो निगेटिव्ह असू शकतो किंवा स्क्वेअर रूट मध्ये नंबर असू शकतो नंबर हा त्याला मल्टीप्लाय असलेला नंबर जो की कोएफिशिएंट असतो त्याचा त्याला मल्टीप्लाय असलेला नंबर हा तो निगेटिव्ह असला तरी चालतो पॉझिटिव्ह असला तरी चालतो किंवा डेसिमल मध्ये असला तरी चालतो पण जो व्हेरिएबल यूज केलेला आहे त्याची पावर फक्त होल आणि होल नंबरच पाहिजे तरच आपण त्याला काय म्हणणार आहोत पॉलिनोमियल असे म्हणणार आहोत आता आपल्याला पाहिजे आहे पॉलिनोमियलचे टाइप इन टर्म म्हणजे बेस्ड ऑन टर्म्स टर्म्स वरून आपण पॉलिनोमियलचे टाइप पाहणार आहोत याच्या आधी पण तुम्ही पाहिलेले आहे पॉलिनोमियलचे टाइप पण आपण अजून एकदा पाहणार आहोत पॉलिनोमियलचे टाइप बेस्ड ऑन टर्म्स बघू आपण चलतो विद्यार्थी मित्रांनो आपण आता टाइप्स ऑफ पॉलिनोमियल्स पाहणार टाइप्स ऑफ पॉलिनोमियल इन बेस्ड ऑन
नंबर्स ऑफ टर्म म्हणजे नंबर वरून नंबर्स ऑफ टर्म्स वरून आपण टाइप्स ऑफ पॉलीनोमियल पाहणार आहोत. फर्स्ट तर बघा आपण हे पाहिलेले आहे मागच्या स्टँडर्ड मध्ये पण पाहिलेले आहे. फर्स्ट म्हणजे काय आहे मोनोमियल, सेकंड आहे बायनोमियल आणि थर्ड आहे ट्रायनोमियल. आणि ट्रायनोमियल नंतर चार टर्म असतील पाच टर्म असतील तर आपण डायरेक्ट पॉलीनोमियल म्हणतो. आता फर्स्ट म्हणजे मोनोमियल म्हणजे काय, मोनो म्हणजे काय वन आणि नॉमियल म्हणजे टर्म. मोनोमियल म्हणजे वन टर्म ओनली वन टर्म, ज्या पॉलीनोमियल मध्ये एकच टर्म असते त्याला आपण मोनोमियल म्हणतो. आपण डेफिनेशन काय सांगितली पॉलीनोमियलची की एखाद्या अल्जेब्राइक एक्सप्रेशन मध्ये प्रत्येक टर्म मधील व्हेरिएबलची पावर ही होल नंबर असली पाहिजे तर तो काय असेल बरं पॉलीनोमियल. आणि जर त्यामध्ये एकच व्हेरिएबल असेल आणि एकच टर्म असेल तर आपण त्याला काय म्हणतो, एकच टर्म असेल तर त्याला काय म्हणतो मोनोमियल. मी ते एक्झाम्पल देते बघा एक्स क्यूब किंवा सेकंड आहे मायनस फाईव्ह हा कॉन्स्टंट पॉलीनोमियल मी तुम्हाला तर सांगितलेला आहे एट एक्स. त्यानंतर फोर्थ एक्झाम्पल आहे सेवन एक्स वाय. आता यामध्ये व्हेरिएबल जरी तीन असले तरी ते मल्टिप्लिकेशनच्या ऑर्डर मध्ये दिलेले आहेत त्यामुळे आपण काय सांगणार आहोत की ती एकच टर्म आहे त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो मोनोमियल. त्यानंतर बायनोमियल, बायनोमियल म्हणजे बाय म्हणजे दोन आणि नॉमियल म्हणजे टर्म्स, म्हणजे दोन टर्म असतील कोणत्याही एखाद्या पॉलीनोमियल मध्ये दोन टर्म्स असतील तर आपण त्याला काय म्हणतो बायनोमियल. म्हणजेच काय टू टर्म्स इन द पॉलीनोमियल आर कॉल्ड बायनोमियल. मग आता एखादं एक्झाम्पल सांगायचं झालं तर एक्स स्क्वेअर मायनस एट एक्स बघा इथं दोन टर्म प्लस किंवा मायनसने जोडल्या गेलेल्या आहेत. सेकंड एम क्यूब प्लस टू एम या लाईक टर्म नाही आहेत हे लक्षात घ्या. एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस एट एक्स असं होत नाही की मायनस सेवन एक्स किंवा मायनस सेवन एक्स स्क्वेअर. ही एक वेगळी टर्म आहे आणि ही एक वेगळी टर्म आहे. हे आपण मागच्या इयत्तेमध्ये पाहिलेलं लाईक टर्म्स कशा असतात आणले. पॉवर जर सेम असती तरच ॲडिशन सबट्रॅक्शन होते, पॉवर जर सेम नसती तर ते आहे तसंच राहतं हे लक्षात घ्या. एम क्यूब प्लस टू एम म्हणजे एम क्यूब प्लस टू एमच राहणार आणि तो काय आहे बायनॉमियल आहे. का तर त्यामध्ये दोन टर्म दिसतात आपल्याला सेपरेट झालेले, प्लसने सेपरेट झाल्या इथं मायनसने सेपरेट झालेले आहे. आणि थर्ड टाईप आहे ट्रायनॉमियल. ट्रायनॉमियल म्हणजे तीन टर्म, तीन टर्म ट्राय म्हणजे तीन आणि नॉमियल म्हणजे टर्म्स, तीन टर्म्स थ्री टर्म्स इन अ पॉलीनोमियल त्याला काय म्हणतो ट्रायनॉमियल. एखादं एक्झाम्पल सांगायचं झालं तर टू एक्स क्यूब प्लस सेवन एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह, सेकंड म्हणजे फाईव्ह एक्स स्क्वेअर मायनस एट एक्स प्लस वन. अजून तुम्ही भरपूर एक्झाम्पल सांगू शकता मोनोमियल बायनॉमियल आणि ट्रायनॉमियलचे. मोनोमियल म्हणजे एकच टर्म असली पाहिजे, बायनॉमियल म्हणजे दोन टर्म असल्या पाहिजेत आणि ट्रायनॉमियल म्हणजे तीन टर्म असल्या पाहिजेत. तुम्हाला वाटलं तर तुम्ही ह्या हा स्क्रीनशॉट काढू शकता. आता नेक्स्ट म्हणजे आपल्याला पाहायचं आहे डिग्री ऑफ पॉलीनोमियल आणि त्यानंतर आपल्याला डिग्री वरून पण टाईप बघायचे आहे पॉलीनोमियलचे हे लक्षात. मग आपण पाहणार आहोत आता डिग्री ऑफ पॉलीनोमियल, डिग्री कशी ओळखायची, एखाद्या पॉलीनोमियलची डिग्री कशी ओळखायची ते आपण बघणार आहोत डिग्री ऑफ पॉलीनोमियल. चलतो विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत डिग्री ऑफ पॉलीनोमियल इन वन व्हेरिएबल आणि डिग्री ऑफ पॉलीनोमियल इन मोर दॅन वन व्हेरिएबल हे दोन्ही पण बघणार आहोत. एका व्हेरिएबल मध्ये जर पॉलीनोमियल असेल तर त्याची डिग्री कशी ओळखायची आणि एकापेक्षा जास्त व्हेरिएबल मध्ये जरी आपल्याला पॉलीनोमियल दिले तरी पण आपल्याला त्याची डिग्री कशी ओळखता येते हे आपण बघणार आहोत. या चॅप्टर मध्ये आपल्याला पॉलीनोमियल्सचे ऑपरेशन जे करायचे आहे ते वन व्हेरिएबल मध्येच करायचे आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी पॉलीनोमियल्स हे वन व्हेरिएबल मध्ये असतील हे लक्षात घ्या आणि त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. आता जर इथं बघितलं तर काय आहे डिग्री ऑफ पॉलीनोमियल इन वन व्हेरिएबल तर बघा द हायेस्ट पॉवर, द हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल इज कॉल्ड डिग्री ऑफ पॉलीनोमियल. म्हणजेच काय एखाद्या म्हणजे यामध्ये भरपूर टर्म असतील हे आपल्याला माहिती आहे पॉलीनोमियल मध्ये भरपूर टर्म आहेत. त्या टर्म मध्ये कोणत्या टर्म्सची कोणत्या टर्मच्या व्हेरिएबलची पॉवर ही हायेस्ट आहे ती पॉवर हायेस्ट पॉवर असेल तर आपण काय म्हणणार ती आहे त्या पॉलीनोमियलची डिग्री. मग आता जर तुम्ही बघितलं तर एक पॉलीनोमियल दिले पी ऑफ एक्स, आपण पॉलीनोमियल हे या पद्धतीने नोट करतो पी ऑफ एक्स किंवा
q of x किंवा r of x व्हेरिएबल जर x असेल तर y व्हेरिएबल असेल तर y या पद्धतीने घेतो असं आपण ते पॉलिनोमियल डिनोट करतो हे लक्षात घ्या मी p of x ने डिनोट केलेला आहे आता इथं आता हे जे पॉलिनोमियल दिले काय दिलेला आहे x क्यूब माइनस 8x स्क्वायर माइनस 5x रेस टू 4 प्लस 7 हे पॉलिनोमियल आहे का पॉलिनोमियल आहे कारण की या अल्जेब्रिक एक्सप्रेशनचा पावर जर बघितला आपण प्रत्येक टर्मचा पावर बघितला तर त्या होल नंबर दिसतात त्यामुळे तो एक पॉलिनोमियल आहे आता या पॉलिनोमियलची डिग्री ओळखायची आहे तर बघा फर्स्ट टर्म मध्ये x ची डिग्री x ची पावर किती आहे 3 फर्स्ट टर्म मध्ये x ची पावर आहे 3 सेकंड टर्म मध्ये x ची पावर आहे 2 थर्ड टर्म मध्ये x ची पावर आहे 4 आणि लास्ट टर्म कॉन्स्टंट आहे म्हणजे y ची पावर काय असेल बरं x ची पावर 0 असणार आहे हे आपण पाहिलेले आहे मग मग आता इथं मला सांगा की यामध्ये हायेस्ट म्हणजे यामध्ये सगळ्यात मोठा नंबर कोणता दिसत आहे तर हा 4 हा सगळ्यात मोठा नंबर दिसत आहे त्यामुळे आपण काय सांगणार या ज्या पॉलिनोमियलची डिग्री जी असेल ती काय असेल 4 या पॉलिनोमियलची डिग्री काय असेल 4 काय बघितलं तर यामधील प्रत्येक टर्मचा पावर बघितला प्रत्येक टर्म मधील व्हेरिएबलचा पावर बघितला आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त पावर म्हणजे हायेस्ट पावर कोणती होती तर 4 पावर ही हायेस्ट होती त्यामुळे या पॉलिनोमियलची डिग्री काय झाली 4 देयरफॉर डिग्री ऑफ पॉलिनोमियल p of x is 4 p of x या पॉलिनोमियलची डिग्री काय आहे तर 4 आहे हे आपल्याला लक्षात आलं एखादे एग्जांपल दिले अजून एखादे एग्जांपल दिले फॉर एग्जांपल y या व्हेरिएबल मध्ये एकाच व्हेरिएबल मध्ये मी एग्जांपल दिले ते म्हणजे y तर ते असं दिलं 3y स्क्वेअर माइनस 8y रेस टू 5 प्लस 7y रेस टू 6 प्लस 7 y cube या पद्धतीने एग्जांपल काही पण एक एग्जांपल घेऊ शकतो आपण आता जर मी विचारलं की या पॉलिनोमियलची डिग्री का तर या पॉलिनोमियलची डिग्री का असेल तर आता बघणार आपण हायेस्ट पावर कोणती आहे तर हायेस्ट पावर काय दिसणार आहे 6 बघा फर्स्ट टर्मची पावर आहे 2 सेकंड टर्मची पावर आहे 5 थर्ड टर्मची पावर आहे 6 हे लिस्ट बसण्याची गरज नाही हे लक्षात घ्या हे मी तुम्हाला समजण्यासाठी सांगतो फक्त आणि याची पावर काय आहे 3 मग आता यामध्ये सर्वात मोठी पावर कोणती तर 6 देयरफॉर आपण काय म्हणणार की या पॉलिनोमियलची डिग्री काय आहे 6 देयरफॉर डिग्री ऑफ p of y म्हणजे पॉलिनोमियल इन व्हेरिएबल y इज 6 इतकं सोपं आहे कोणत्या पण व्हेरिएबल कोणत्या पण पॉलिनोमियलची आपण डिग्री सहजासहजी काढू शकतो आता जर मी म्हणलो तुम्हाला एखादा कॉन्स्टंट नंबर दिला नॉन झिरो कॉन्स्टंट पॉलिनोमियल दिला हे पहिलं एक एक्झाम्पल होतं सेकंड एक्झाम्पल दिलं आणि थर्ड एक्झाम्पल दिलं 8 फक्त एक कॉन्स्टंट नंबर दिलेला आता हा नंबर दिलाय तर हा कसला पॉलिनोमियल आहे कॉन्स्टंट पॉलिनोमियल नॉन झिरो कॉन्स्टंट पॉलिनोमियल आणि नॉन झिरो कॉन्स्टंट पॉलिनोमियल असेल तर त्याची डिग्री काय असते तर याची डिग्री असते डिग्री इज 0 डिग्री ऑफ कॉन्स्टंट पॉलिनोमियल इक्वल टू काय 0 आणि 0 पॉलिनोमियल असेल म्हणजे 0 नुसता 0 हा नंबर दिला तर 0 पॉलिनोमियलची डिग्री नॉट डिफाइन असते हे लक्षात घ्या आता म्हणतात सर 0 ची डिग्री नॉट डिफाइन कस काय तर इथं 0 ला कोणताही नंबर मल्टिप्लाय होऊ शकतो बघा 0 * x = 100 किंवा 0 * x = 5 मग काय त्याची 100 डिग्री झाली का किंवा 5 डिग्री झाली का तर नाही त्याची डिग्री आपल्याला डिफाइन करता येणार नाही कारण की 0 ला व्हॅल्यू नसल्यामुळे आपण ती त्याची डिग्री डिफाइन करू शकत नाही त्यामुळे 0 पॉलिनोमियलची डिग्री नॉट डिफाइन असते द डिग्री ऑफ 0 पॉलिनोमियल इज नॉट डिफाइन द डिग्री ऑफ कॉन्स्टंट पॉलिनोमियल इज नॉन झिरो कॉन्स्टंट पॉलिनोमियल इज 0 हे लक्षात घ्या आता आपल्याला पाहायचं आहे डिग्री ऑफ पॉलिनोमियल
इन मोर देन वन वेरिएबल हे तर तुम्हाला समजला असेल एका व्हेरिएबलचे पावर फक्त हायेस्ट पावर बघायची नाही आंसर काय आता इथं काय आहे डिग्री ऑफ पॉलिनोमियल इन मोर देन वन वन व्हेरिएबल एकापेक्षा जास्त व्हेरिएबल जर यूज केलेले असतील तर त्याची डिग्री कशी ओळखायची तर परत एकदम सिंपल आहे काय द हायेस्ट सम ऑफ बघा द हायेस्ट सम ऑफ सम म्हणजे काय एडिशन बेरीज द हायेस्ट सम ऑफ द पावर्स ऑफ द व्हेरिएबल्स इन ईच टर्म प्रत्येक टर्म मधल्या व्हेरिएबलच्या पावर्स ची सम केली जेवढे व्हेरिएबल्स यूज केलेले त्यांच्या पावर्स ची सम केली of the polynomial is called degree of that polynomial त्या polynomial ची काय असेल डिग्री एक एग्जांपल सांगितले बघा या एग्जांपल मध्ये काय लक्षात येत आहे 5m square n cube म्हणजे इथे दोन व्हेरिएबल यूज केलेत m आणि n मग आता 5m square n cube minus 8m square n square plus 5m raised to 5 n raised to 2 minus 3mn मग आता जर मला या पॉलिनोमियलची डिग्री शोधायची आहे तर आपण काय करणार प्रत्येक टर्म मधील व्हेरिएबल्सच्या पावरची काय करणार ऍडिशन करणार बेरीज करणार मग आता इथं बघा m ची पावर काय आहे 2 इथं जर बघितलं तर m ची पावर 2 आणि n ची पावर 3 त्यामुळे 2 plus 3 equal to काय येणार 5 बघू पुढं इथं सेकंड टर्म मध्ये m ची पावर काय आहे 2 प्लस n ची पावर काय आहे 2 2 प्लस 2 किती येणार बरं तर 4 इथं काय लक्षात येतंय m ची पावर काय आहे 5 आणि n ची पावर 2 5 प्लस 2 किती 7 आणि लास्ट मध्ये आता m रेस्ट टू काही दिसत नाही म्हटल्यावर काय असेल 1 तसंच n रेस्ट टू काही दिसत नाही म्हणजे काय असेल 1 म्हणजे काय येणार 1 प्लस 1 इक्वल टू काय 2 आता यामध्ये सगळ्यात मोठी पावर बघा 5 4 7 आणि 2 म्हणजे सगळ्यात मोठी सम कोणती आली 7 म्हटल्यावर देअरफोर डिग्री ऑफ पॉलिनोमियल गिवन पॉलिनोमियल जी पॉलिनोमियल दिलेला आहे इज इक्वल टू 7 या पॉलिनोमियल ची डिग्री काय झाली 7 डिग्री झाली या पद्धतीने आपण पाहिलेला आहे हे लक्षात घ्या असेच तुम्ही भरपूर असे एग्जांपल सॉल्व करू शकता आता आपल्याला पाहायचं आहे डिग्री वरून पॉलिनोमियल ची टाइप जसे आपण टर्म वरून पाहिले टर्म वरून कोणते होते मोनोमियल बायनोमियल ट्रायनोमियल मोनोमियल म्हणजे एक टर्म असते बायनोमियल मध्ये दोन टर्म असते आणि ट्रायनोमियल मध्ये तीन टर्म असते आणि तीन पेक्षा जास्त टर्म असतील तर आपण फक्त पॉलिनोमियल म्हणतो आता आपल्याला डिग्री वरून पॉलिनोमियलची टाइप पाहिजे आहे म्हणून बघू आपण डिग्री वरून पॉलिनोमियलचे टाइप चल तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण टाइप्स ऑफ पॉलिनोमियल पाहणार आहोत बेस्ड ऑन डिग्री टाइप्स ऑफ पॉलिनोमियल बेस्ड ऑन डिग्री आणि हे लक्षात घ्या आपल्याला यामध्ये फक्त वन व्हेरिएबलचे पॉलिनोमियल पाहिजे आहे त्यामुळे पॉलिनोमियल्स इन वन व्हेरिएबलचा आपण अभ्यास करत आहोत त्यामध्ये फर्स्ट टाइप आहे लिनियर पॉलिनोमियल लिनियर पॉलिनोमियल म्हणजे काय तर ज्या पॉलिनोमियल मध्ये व्हेरिएबलची डिग्री ही 1 असते त्याला आपण काय म्हणतो लिनियर पॉलिनोमियल म्हणजे या पॉलिनोमियल मध्ये आपल्याला डिग्री काय दिसते 1 दिसते मग आता इथे एग्जांपल काय बघा 7x + 5 किंवा -8x + 3 अशा प्रकारचे जर एक व्हेरिएबल यूज केलाय आणि त्याची पावर ही 1 दिसत असेल हायेस्ट पावर जर त्याची डिग्री 1 दिसत असेल तर आपण काय म्हणणार आहोत ते पॉलिनोमियल कसले पॉलिनोमियल आहे लिनियर पॉलिनोमियल सेकंड टाइप आहे क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल म्हणजे नेमकं काय तर ज्या पॉलिनोमियल मध्ये व्हेरिएबलची डिग्री म्हणजे ज्या पॉलिनोमियलची डिग्री ही 2 असेल त्या पॉलिनोमियलला आपण क्वाड्रॅटिक पॉलिनोमियल असे म्हणणार आहोत टर्म किती पण असू द्या पण हायेस्ट इंडेक्स ही काय पाहिजे 2 असली पाहिजे आणि त्यावरून म्हणून त्याचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर -8x स्क्वेअर सेकंड म्हणजे -3x स्क्वेअर -5x + 2 या पद्धतीने आपण ते सांगू शकतो बघा आता लिनियर पॉलिनोमियलचं स्टँडर्ड फॉर्म आहे
स्टँडर्ड फॉर्म खूप महत्त्वाचा आहे आपल्याला आपल्याला काही एग्जांपल विचारतील स्टँडर्ड फॉर्म मध्ये द्या तर स्टँडर्ड फॉर्म कसा लिहिला जातो तर पॉवर्सच्या डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिला जातो बघा म्हणजे व्हेरिएबल आता इथं एखादा पॉलिनोमियल दिलेला असतो आणि त्या पॉलिनोमियल मध्ये हायेस्ट इंडेक्स पासून आपण ती डिसेंडिंग ऑर्डर ने पॉवरच्या डिसेंडिंग ऑर्डर ने सगळ्या टर्म्स लिहितो त्याला आपण स्टँडर्ड फॉर्म म्हणतो आता इथं बघितलं तर लिनियर पॉलिनोमियलचा स्टँडर्ड फॉर्म काय आहे ax + b आता तुम म्हणतात सर a आणि b काय आहे तर a आणि b हे रियल नंबर आहेत त्यांचे कोएफिशिएंट म्हणतो आपण x ला जो मल्टीप्लाईड नंबर दिसतो आपल्याला इथं x ला मल्टीप्लाई 7 आहे तर 7 काय झाला तर कोएफिशिएंट झाला मग a आणि b हे कोएफिशिएंट आहेत ते रियल नंबर असतील कोणते पण आणि हे लक्षात घ्या या x ला इथं जो a मल्टीप्लाय आहे तो 0 कधीच नसणार का 0 नसेल जर हा 0 आला तर ही टर्मच निघून जाईल ax ची टर्मच निघून जाईल आणि ही टर्म निघून गेली तर काय राहील एक कॉन्स्टंट नंबर राहील आणि कॉन्स्टंट नंबर ची डिग्री काय असते तर कॉन्स्टंट नंबर ची डिग्री ही 0 असते किंवा 0 हा नंबर असेल b ची व्हॅल्यू 0 असेल तर नॉट डिफाइन असेल त्याची डिग्री त्यामुळे a ची व्हॅल्यू कधी 0 नसणार आहे सेम क्वाड्रेटिक पॉलिनोमियल मध्ये पण क्वाड्रेटिक पॉलिनोमियल म्हणजे काय सांगितले ज्यांची डिग्री 2 असते ज्या पॉलिनोमियलची डिग्री 2 असते त्याला आपण क्वाड्रेटिक पॉलिनोमियल म्हणतो आणि इथे एग्जांपल पण दिलेले आहे आता त्याचा स्टँडर्ड फॉर्म जर बघितला आपण तर तो काय आहे बघा ax² + bx + c म्हणजे यामध्ये पण a b c हे तीन कोएफिशिएंट्स आहेत आणि ते रियल नंबर असतील पण हे लक्षात घ्या a जो आहे जो की x² ला मल्टीप्लाई आहे इथे x² ला मल्टीप्लाई असलेला a तो नॉन झिरो असणार आहे का नॉन झिरो असणार आहे कारण की जर a इथे झिरो झाला तर ही टर्म निघून गेल्यावर कोणती टर्म राहत आहे bx + c म्हणजे काय लिनियर पॉलिनोमियल होईल त्यामुळे a हा कधी झिरो नसणार आहे इथे पण हे लक्षात घ्या आणि थर्ड म्हणजे क्यूबिक पॉलिनोमियल क्यूबिक पॉलिनोमियल म्हणजे ज्या पॉलिनोमियलची डिग्री 3 असते त्याला आपण काय म्हणतो क्यूबिक पॉलिनोमियल एग्जांपल द्यायचे झाले तर 7x³ - 8x² -5 याची डिग्री आहे 3 त्यामुळे हा कसला पॉलिनोमियल आहे क्यूबिक पॉलिनोमियल तसं 6x³ + 3x + 1 हा पण याची पण डिग्री 3 असल्यामुळे आपण काय म्हणणार की हा पॉलिनोमियल पण क्यूबिक पॉलिनोमियल आहे आणि स्टँडर्ड फॉर्म बघा त्याचा काय आहे ax³ + bx² + cx + d ax³ + bx² + cx + d यामध्ये पण a b c d हे चार जे नंबर आहेत ते कोएफिशिएंट्स आहेत आणि रियल नंबर आहेत पण a हा तुमचा नॉन झिरो नंबर असेल का तर आता सांगितलं जर a जर 0 असेल तर ही टर्म निघून जाईल आणि राहील काय क्वाड्रेटिक पॉलिनोमियल त्यामुळे a हा कधी 0 नसेल क्यूबिक पॉलिनोमियल मध्ये पण आता जर तुम्ही बघितलं खाली एक मी पॉलिनोमियलचं एक एग्जांपल दिले काय एग्जांपल दिले हे बघा an x = n a सफिक्स n दिसत आहे त्याला वाचताना असं वाचतोय an x = n प्लस a रेस a n माइनस 1 a n x रेस टू n प्लस a n माइनस 1 x रेस टू n माइनस 1 प्लस सो ऑन a 2 x रेस टू 2 प्लस a 1 x रेस टू 1 प्लस a 0 इज पॉलिनोमियल इन x हा x या व्हेरिएबल मध्ये पॉलिनोमियल आहे आणि विथ डिग्री किती आहे n त्या पॉलिनोमियलची जो खाली दिलेला पॉलिनोमियल आहे त्याची डिग्री काय आहे n डिग्री आहे कारण की इथे बघा x रेस टू n आलेला आहे हायेस्ट पॉवर n आहे त्यामुळे आपण काय सांगतोय n व्हेरिएबल आता 100 पण असू शकतो काही पण असू शकतो नंबर आहे किंवा 2000 असू शकतो 3000 कोणताही नंबर आपण तिथे लिहू शकतो x ची पॉवर आणि हे लक्षात घ्या हे जे नंबर आहेत an an minus 1 सो ऑन a2 a1 आणि a0 हे काय आहेत कोएफिशिएंट्स आहेत रियल नंबर आहेत आणि हे लक्षात घ्या की an परत हा an जो दिसत आहे आपल्याला तो नॉन झिरो असणार आहे an नॉट इक्वल टू 0 या पद्धतीने आपण तीन टाइप पाहिले पॉलिनोमियलचे बेस्ड ऑन डिग्री कोणकोणते होते लिनियर पॉलिनोमियल
लीनियर पॉलीनोमियल काय असतो तर त्या पॉलीनोमियलची डिग्री 1 असेल तर आपण लीनियर पॉलीनोमियल म्हणतो स्टँडर्ड फॉर्म काय आहे त्याचा ax + b त्यामध्ये a कधीच 0 नसतो सेकंड म्हणजे आपण पाहिलं क्वाड्रॅटिक पॉलीनोमियल म्हणजे काय तर ज्या पॉलीनोमियलची डिग्री 2 असेल त्याला आपण काय म्हणतो क्वाड्रॅटिक पॉलीनोमियल आणि त्याचा स्टँडर्ड फॉर्म काय असतो ax² + bx + c यामध्ये पण a हा कधीच 0 नसतो a नॉट इक्वल टू 0 आणि थर्ड पाहिला क्यूबिक पॉलीनोमियल मध्ये पण आपण काय केलं तर त्याचा त्यामध्ये डिग्री किती असते 3 ज्या पॉलीनोमियलची डिग्री 3 असते त्याला आपण क्यूबिक पॉलीनोमियल म्हणतो त्याचा स्टँडर्ड फॉर्म काय आहे ax³ + bx² + cx + d हे जे चार नंबर आले a b c आणि d हे कोएफिशिएंट्स आहेत आणि a नॉट इक्वल टू 0 म्हणतो आपण आणि यानुसार आपण पाहिलं टाइप्स ऑफ पॉलीनोमियल बेस्ड ऑन डिग्री पुढच्या लेक्चरला आपण स्टँडर्ड फॉर पॉलीनोमियलचा स्टँडर्ड फॉर्म इंडेक्स फॉर्म कोएफिशिएंट फॉर्म आणि डिग्री ऑफ पॉलीनोमियलचे काही एग्जांपल स्टँडर्ड फॉर्म बघणार आहोत प्रत्येक पॉलीनोमियलचे त्यानंतर इंडेक्स फॉर्म म्हणजे काय आहे ते बघणार आहोत कोएफिशिएंट फॉर्म पर डिग्री ऑफ पॉलीनोमियल फाइंड आउट करण्याचे एग्जांपल पाहणार आहोत आणि प्रॅक्टिस सेट 1.3.1 चा अभ्यास करणार आहोत बघू आपण नेक्स्ट लेक्चर होप तुम्हाला हे अंडरस्टँड झालेला असेल थँक्यू